गोवा। गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। गोवा राज्य त्याच्या सुंदर सागरी किनाऱ्यांसाठी आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी जगभर ओळखले जाते। गोवा पूर्वी पोर्तुगाली शासकीयांची वसाहत होती। पोर्तुगीजांनी गोव्यावर सुमारे 450 वर्षे राज्य केले। गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय प्रशासनाच्या ताब्यात आला। 30 मे 1987 रोजी केंद्रशासित प्रदेशाचे विभाजन करण्यात आले आणि गोवा हे भारताचे 25वे राज्य बनले। गोवा भारताच्या पश्चिम क्षेत्रामध्ये स्थित एक लहान राज्य आहे जे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे। आज गोव्याची ओळख भारताची फन कॅपिटल अशी झाली आहे। गोव्याचा मुख्य उद्योग पर्यटन असून येथील मनमोहक समुद्र किनारे नाईट लाईफ आपल्याला गोव्याकडे आकर्षित करते। कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा। शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग। दरवर्षी 20 लाख पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यास भेट देतात। गोवा हे मत्स्य उद्योगासाठीही ओळखले जाते। पर्यटनामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले बाकीचे उद्योगही येथे जोरात सुरू आहेत। गोवा सुमारे 450 वर्ष पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली राहिला, त्यामुळे येथे युरोपीय संस्कृतीचा प्रभाव जाणवतो। तसेच मराठ्यांनी सुद्धा गोव्यावर आपले अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे गोव्यात खूप प्राचीन मंदिरे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। गोव्याच्या लांबलचक समुद्र किनाऱ्यांमध्ये पणजीपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले कलंगूट बीच, बागा बीच, पणजीजवळील मीरामार बीच, झुहरे नदीच्या मुखावरील डोनापावला बीच यांचा समावेश होतो। गोव्यातील पवित्र मंदिरे श्री कामाक्षी, सप्तकोटेश्वर, श्री शांतादुर्गा, महालसा नारायणी, परनेमचे भगवती आणि महालक्ष्मी इत्यादी मंदिरे असून बॅसेलिका ऑफ बॉम जीजस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे। प्राचीन साहित्यात गोव्याला गोमांचला, गोपकपट्टन, गोपाकापट्टम, गोपाकापुरी, गोवापुरी, गोवेम आणि गोमांतक अशा अनेक नावांनी ओळखले गेले। गोव्यातील अजून एक महत्वाचे ठिकाण म्हणजे बोंडला वन्यजीव अभयारण्य। हे अभयारण्य आकाराने लहान असले तरीही येथे आपल्याला अनेक प्राण्यांच्या तसेच पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात। तर मग मित्रांनो, गोव्याला फिरायला जाणार असाल तर या व्लॉग मध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद।